राखतो या मनसेचा गड निडर मावळा, अन्यायाला रोखण्यास कायम तो धावला। हो राखतो या मनसेचा गड निडर मावळा, अन्यायाला रोखण्यास कायम तो धावला। सामान्य जनतेचा आवाज झाला तो, लोकसेवेसाठी केली जिंदगी अर्पण। हे गजानन गजानन आपला गजानन, गजानन गजानन आला गजानन। हे गजानन गजानन आपला गजानन, गजानन गजानन आला गजानन। गजानन गजानन आपला गजानन, गजानन गजानन आला गजानन। गजानन गजानन आपला गजानन, गजानन गजानन आला गजानन। जनतेसाठी भिडतो नडतो व्यवस्थेला, नेतृत्व जबरी लावलं हे समाजाला। हे जनतेसाठी भिडतो नडतो व्यवस्थेला, नेतृत्व जबरी लावलं हे समाजाला। नवी मुंबईतील मनसेचे उमेदवार गजानन काळे यांनी प्रचाराचा धूमधडाका सुरूच केलेला आहे। विविध ठिकाणी ते आपला प्रचार रॅली काढून नागरिकांच्या समस्या समजून घेत आहेत। नेरूळ येथून सुद्धा त्यांनी प्रचार दौरा सुरू केला आणि त्याला अत्यंत नागरिकांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। यावेळी गजानन काळे यांनी म्हटलं की मोठ्या प्रमाणात महिला आणि तरुण वर्गाचा आम्हाला प्रतिसाद मिळत आहे, तसेच परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून विविध विषय नागरिकांपर्यंत पोहोचले असल्याचं दिसतंय। त्यामुळे नागरिकांच्या पाठिंब्यामुळे यंदाच्या विधानसभेला आमचा विजय निश्चित होणार असल्याचा विश्वास गजानन काळे यांनी व्यक्त केला आहे। नेरूळ पश्चिमला आज सेक्टर 18 आणि 18 आम्ही होतो, मोठ्या प्रमाणात सेक्टर 16 सुद्धा त्यात होतं। मोठ्या प्रमाणात महिलांचा, ज्येष्ठांचा, या सगळ्या तरुण मुलांचा प्रतिसाद आज मिळतो आहे। गेली अनेक महिने एक परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, रोजगारावर मनसे म्हणून आम्ही बोलतो आहे आणि आज मला हे सगळे विषय विविध ठिकाणी पोहोचलेत असं दिसतं आहे। काही ठिकाणी आमच्या भगिनी, माझ्या बहिणी आरती ओवाळताना मला लक्षात आलं की त्यातही काही सिडको सोडतधारक आहे। मनसेमुळे त्यांचे 7-7 लाख रुपये वाचले। या सगळ्यांचे आशीर्वाद आणि प्रेमामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार म्हणून या विधानसभेला आमचा विजय निश्चित आहे। मी कालच जाहीरनामा, ज्याला मी कर्तव्यनामा नाव दिलं आहे, मध्ये शिक्षण आरोग्याचा विषय असेल, वंदनीय दिबा पाटील साहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणं असेल, एसटी डेपो उभारणं असेल, हे असे विविध विषय या कर्तव्यनामात मी आहे। आणि मी त्याचबरोबर तो बॉन्ड पण दिला आहे की हे सगळे विषय मी पूर्ण करणार, अन्यथा नवी मुंबईकरांनी माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा। 100% खात्री आहे मला यावेळी। 10-10 वर्ष या दोनही उमेदवारांना नवी मुंबईकरांनी देऊन झालेली आहेत। निश्चितपणे यावेळी बदल होईल आणि एक नवीन चेहरा आमच्या रूपाने या नवी मुंबईकरांना मिळेल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो, सन्माननीय राज साहेब ठाकरे यांचा जय हो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो, सन्माननीय राज साहेब ठाकरे यांचा जय हो। गजानन काळे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं। अरे कोण म्हणतो येणार नाही, जय शिवाय राहणार नाही। अरे कोण म्हणतो येणार नाही, राहणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट वसीम काजीसह पंकज बेनवंशी, आवाज टुडे, नवी मुंबई।